मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे आणि या दौऱ्यावेळी ते हजारो कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. तसंच नाशिकमध्ये काळाराम मंदिरात पूजाही करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं हा दौरा हा महत्वाचा मानला जातोय. नाशिकमध्ये ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करतील. या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून नाशिक शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी ही करण्यात आलेली आहे. हॉटेल मिरची चौकातून मोदींचा हा रोड शो देखील सुरू होणार आहे. उद्घाटनानंतर त्यांची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे. तसंच आज मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील अटल सेतूचं सुद्धा लोकार्पण होणार आहे. नाशिकमध्ये जय्यत तयारी सुरू आहे आणि आपण पाहतोय की पारंपरिक नृत्य करत मोदींचं स्वागत केलं जाणार आहे. दरम्यान नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त हा करण्यात आलेला आहे आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 27व्या राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन होतं आणि आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी देशभरातून विद्यार्थी तरुण तरुणी यायला सुरुवात झालेली आहे. नाशिककर देखील मोठ्या संख्येने आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांनी कडेकोट असा बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते. अगदी प्रत्येकाचे शूज सॉक्स देखील या ठिकाणी तपासले जात आहेत. सभेच्या ठिकाणी काळा पेन काळे कपडे आणि पाण्याच्या बाटल्या तसंच अन्य वस्तू आणण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला आहे. जवळपास 3000 अधिक पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यासोबतच बॉम्ब शोधक पथक असेल, श्वान पथक असेल, असे सगळे पथक त्यासोबत SRPFच्या तुकड्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. तर या सगळ्या कार्यक्रमादरम्यान कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा किंवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून देखील पुरेपूर काळजी आणि खबरदारी जी आहे ती घेतली जाते आहे. कॅमेरामन विकी कदम सह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक.